जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत. पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने. सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात अटीतटीची लढत होत आहे आणि ही लढत होत असताना प्रचंड उष्मा या ठिकाणी जाणवत आहे. मतदारांचा आज सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक मतदान केंद्रावर दिसून येत आहे आणि एकंदरीत पाहता या संपूर्ण मतदान केंद्रानुसारच ज्या ज्या ठिकाणी मतदानाचे बूथ उभारण्यात आलेले आहेत त्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे आपापल्या पद्धतीनं मतदारांना नंबर देण्याचं काम मतदारांना मतदानाला बाहेर काढण्याचं काम उत्स्फूर्तपणे करत आहेत आणि या एकंदर प्रचंड उष्म्यात मिळणारा प्रतिसाद पाहता आता आपण आलो आहोत या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या बूथ नजीक. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. साळसकर मॅडम, आपण काय सांगू शकाल आज सकाळपासून मिळणारा प्रतिसाद आणि यापुढील वेळेत होणारं मतदान आणि मिळणारा प्रतिसाद याविषयी आपण काय सांगाल? लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. उत्तम प्रकारे सगळेजण बाहेर पडून मतदान करतात आहे आणि त्याचं आम्हाला समाधान आहे. आज आतापर्यंत 30% मतदान झालेलं आहे. जो मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे त्या मतदारांच्या प्रतिसादानुसार महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयाबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच राणे साहेबांवर ना प्रेम करणारी अशी लोक आहेत आजपर्यंत. कारण आम्ही जिथे जिथे फिरलो तिथे जिथे लोकांनी असंच आहे की आम्ही राणे साहेबांना मतदान आपण करणार आहोत म्हणून. आणि आज राणे साहेबांसाठीच मतदान जास्त होणार आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडत आहेत. निश्चितपणे या ठिकाणी मतदारांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता मतदानाची टक्केवारी ही वाढेल आणि या ठिकाणी नारायण राणे यांना उत्स्फूर्त मतदान होईल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी प्रियांका साळसकर यांनी व्यक्त केली आहे. एकंदर पाहता देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीत देखील अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत असून आपल्यासोबत आहेत भारतीय जनता युवा मोर्चाचे देवगड शहर अध्यक्ष दयानंद पाटील. दयानंद पाटील, आपण काय सांगाल की या देवगड जामसांडे शहरातून कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळेल? खरं तर शहरातून खूप चांगल्या पद्धतीने आजच्या या निवडणुकीच्या संदर्भात खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. आपले लाडके उमेदवार श्री नारायण राणेसाहेब यांच्या खरं तर आजची ही ज्यावेळेपासून तिकीट डिक्लेअर झालं त्यावेळेपासून एक लोकांना खूप एक आशा होती की कधी एकदा पहिल्यांदा राणेसाहेबांना आम्ही मतदान करणार. आज त्या आम्ही एक अनुभवतोय की उत्स्फूर्तपणे राणेसाहेबांना मतदान करण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत आणि ओव्हरऑल खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. आत्ताच आम्ही घेतलेल्या आढाव्यानुसार 61 आणि 62 बूथ आम्ही ज्या इथं आहोत तिथे 30% ते 32% पर्यंतचं मतदान झालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत किती टक्के मतदान होईल अशी आपली अपेक्षा आहे? एकंदरीत मागील आपण जो पूर्ण हे बघितलं तर 55 ते 60% पर्यंतचं वोटिंग होईल. त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा आम्ही आमचा एक खरं तर एक मानस प्रयत्न आहे. लोकांना आम्ही बाहेर एक म्हणजे हे करतोय मतदानासाठी त्यांना उत्स्फूर्त सांगतोय की मतदान करा आणि ओव्हरऑल देश ज्या प्रगतीपथावर चाललेला आहे त्या हिशोबाने एक मतदान प्रत्येकाने आपला हक्क बजावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मतदानासाठी आम्ही लोकांना प्रयत्न करतोय की तुम्ही बाहेर पडा आणि मतदान करा. आतापर्यंत 30% मतदान झाल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी उपलब्ध झाली आहे आणि त्या अनुषंगाने आता हा प्रचंड उष्मा आणि मतदारांचा मिळणारा प्रतिसाद याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर प्रचंड उष्मा आहे आपण सर्वजण अनुभवतोय. पण देशाच्या राजकारणासाठी जर विचार केला तरी आपल्याला एकदाच 5 वर्षातून संधी मिळते. त्याच्यामुळे जरी उष्मा असेल तरी लोकांची इतकी आतुरता आहे की कधी एकदा राणे साहेबांना मतदान करू. त्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. लोक उष्माचा आहे त्याचा विचार करून देखील त्या हिशोबाने बाहेर पडतात. आतापर्यंत 31-32% पर्यंतच झालंय. संध्याकाळपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने संध्याकाळच्या 4 ते 6 या वेळेत खूप चांगल्या पद्धतीने मतदान होईल असा आम्हाला विश्वास आहे. निश्चितपणे या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस चालू असून उष्म्याचं प्रमाण जरी मोठ्या प्रमाणात असलं तरी मतदारांचा मिळणारा प्रतिसाद उत्स्फूर्तपणे आहे आणि सरासरी 60% मतदान होऊ शकतं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.